नमस्कार, मी श्रद्धा टपाल। टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। कल्याण मधील श्री बृहद गुजरातील संस्थेच्या रावसाहेब गोविंद करसण विद्यालयात सहज योगाद्वारे सर्वांनी घेतला आत्मसाक्षरताकाराची प्रचिती। परमपूज्य श्री निर्मलादेवी माताजींच्या सहज योगाने शिक्षकांसह सर्व विद्यार्थ्यांना मिळते कुंडलिनी शक्तीचे जागरण। कल्याण पश्चिमेकडील बृहद गुजराती एज्युकेशन संस्थेच्या रावसाहेब गोविंद करसण विद्यालयातील विद्यार्थ्यांना सहजयोग पद्धतीद्वारे कुंडलिनी शक्तीचे जागरण करून आत्मसाक्षरताकाराचा अनुभव परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांच्या सहजयोगी बंधू भगिनींना मिळवून दिला। तसेच सहजयोगाचा अभ्यास विद्यार्थ्यांना प्रत्येक शनिवारी शिकविला जातो। भारतीय संस्कृतीवर आधारित विश्वातील सर्व सत्यशोधक साधक परमेश्वर प्राप्तीची इच्छा करणाऱ्या नागरिकांना परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांनी 5 मे 1970 रोजी गुजरातमधील नागगोल येथे समुद्रकिनारी आपले सहस्त्रहार उघडून 12 नागरिकांची कुंडलिनी विद्या देऊन जागृती केली व त्यांना आत्मसाक्षरताकाराचा अनुभव दिला। या अगोदर भारतासह जगातील विविध देशातील देवप्राप्तीसाठी धडपडणारे तसेच शांती सुख समाधान शोधणाऱ्या सहजयोगींना बंधू भगिनींना भोंदू साधू काळी विद्या करणारी तांत्रिक मानसिक त्रासातून सुटका होण्यासाठी त्यांना विविध आर्थिक धनाद्वारे लुटत असत। जगामध्ये अर्जिकता माजली होती, दुष्काळ भूकंप गुन्हेगारी वाढली होती, सामान्य मनुष्य शांती समाधान शोधत होता। अशा वेळी श्री माताजी निर्मला देवी यांनी भारतातील सर्व धर्माचा अभ्यास करून त्या त्या धर्मातील मानवास उपयोगी तत्वज्ञानाचा अभ्यास करून एकत्र स्तार केला। सहजयोग अभ्यास पद्धतीची सुरुवात केली। संपूर्ण विश्वातील मानवाच्या शरीरातील 3 प्रमुख नाड्या व 7 चक्रांवर आधारित कुंडली शक्तीचे जागरण करून साधकास आत्मसाक्षरताकार प्राप्त होतो व साधक ध्यान मार्गातून आपले शारीरिक मानसिक बौद्धिक प्रगती करून घेतो। या सहज योगाने शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी यश प्राप्ती केली आहे। तर साधक ध्यान मार्गात असाध्य रोग नष्ट करू शकतो आणि सहज योगातून कॅन्सर एड्स सारख्या अनेक विविध व्याधी मुळापासून नष्ट होतात। तसेच घरातील कौटुंबिक जिव्हाळा प्रेम आत्मीयता वाढते। साधक वाम मार्गाला जात नाही तर त्याचे व्यसनही सुटते व त्याला आर्थिक धनप्राप्तीसाठी योग्य मार्गही प्राप्त होतो। अशा प्रकारे सहज योगाच्या माध्यमातून जगातील लाखो साधकांना लाभ मिळत आहे। भारतासह विश्वात 140 राष्ट्रांनी सहजयोग अभ्यास पद्धती स्वीकारून शोध कार्यातून बऱ्याच परदेशी साधकांनी विविध विषयांवर PhD प्राप्त केली आहे। जागतिक स्तरावर श्री निर्मला देवी माताजींना बऱ्याच मोठमोठ्या राष्ट्रांनी सन्मानपत्र गौरव केले आहे आणि जे सहजयोग चैतन्याने आशीर्वाद मिळवित साधकास विनामूल्य मिळालेली शक्ती अन्य नागरिकांना साधक श्री माताजीचे चैतन्याचा आशीर्वाद मिळवित आहे। या सहजयोग अभ्यास पद्धतीचा अनुभव कल्याण पश्चिमेतील गुजराती एज्युकेशन संस्थेच्या रावसाहेब गोविंद करसण विद्यालयातील 5 ते 10 विद्यार्थ्यांना सहजयोग अभ्यास पद्धतीद्वारे कुंडलिनी शक्तीचे जागरण करून आत्मसाक्षरता कारण दिला व प्रत्येक शनिवारी शाळेत विद्यार्थ्यांना सहजयोग अभ्यास शिकविला जातो। यासाठी शाळेचे मुख्याध्यापक निखिल पटेल यांच्या प्रयत्नाने सहजयोग अभ्यास पद्धत शिकविली जाते। तर रमाकांत पवार सर, पल्लवी बेन चौधरी, गीताबेन, सोनालीबेन, भारतीबेन इत्यादी सहकार्य करीत आहेत। तर कल्याण सहजयोग प्रसार कॅप्टन मनोजभाई मेनन, संदीप सिंग, मिलिंद वाणी, प्रसाद शेट्टी हे प्रात्यक्षिक करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत। ज्येष्ठ पत्रकार तसेच संपादक सिद्धार्थ वाघमारे यांनी शाळेचे मुख्याध्यापक निकिन पटेल यांना सहजयोगी अभ्यास पद्धतीविषयी आपला अनुभव कसा वाटला विचारले असता त्यांनी सांगितले की आजकालच्या धावपळीचे जीवन व जीवनात येणारे विविध समस्या मानसिक शारीरिक आजारांबाबत हा सहजयोगा केल्याने डोक्याला मनशांती मिळते व मन प्रसन्न राहते। या सहजयोग पद्धतीमुळे दिवसभराच्या कामांमुळे आलेला थकवा दूर होतो। तसेच आम्ही आमच्या शाळेतील 5 ते 10 पर्यंतच्या सर्व मुलांना हा सहजयोग अभ्यास पद्धती शिकवितो, त्यामुळे त्यांच्या जीवनातील अभ्यास पद्धती व वर्तणुकीमध्ये खूप प्रगती होत असल्याचे दिसून आले।
युग है। मराठी में बोलिए चलेगा। तो आपको कैसा लगा ये सर? आजकल की मेंटल टेंशन वाली जो लाइफ में स्ट्रेस वाली लाइफ के लिए ये सहज योगा करने से दिमाग को इतनी शांति मिलती है, मन प्रसन्न रहता है और पूरे दिन की थकान उतर जाती है। ये आपके स्टूडेंट बच्चों को भी आप इसका अभ्यास देते हो? हम हमारे स्कूल के 5वीं से 10वीं के हर बच्चे लोग को हर। या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी, उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी। धन्यवाद।